नगरमध्ये बन्सी महाराज मिठाईवाले परिवार आयोजित भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्यात राधाकृष्णजी महाराज यांनी श्रीकृष्ण जन्मकथेचं निरूपण केलं. या सोहळ्यानिमित्त झालेल्या भजनी मंडळाच्या स्पर्धेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. सावेडीतील प्रोफेसर कॉलनी जॉगिंग ट्रॅक मैदानावर बन्सी महाराज परिवार आयोजित भागवत कथा सोहळा उत्साहात संपन्न होतोय. गुरुवारी या ठिकाणी पूज्य राधाकृष्णजी महाराज यांनी श्रीकृष्ण जन्मकथेचं निरूपण केलं. हमारे मोहल्ले में एक बहुत बड़े सेठ रहते थे, उनका लड़का मेरा मित्र था, तो खेलने जाते थे तो वो हमारे मेरे घर आके आवाज देता था खटखट, अरे चल रहा है क्या खेलने? तो कहीं से, अरे ये तो उनका लड़का. बोले हाँ, बोले हमारे इसका दोस्त है, बुलाने आता है. तो सबको लगता है कि अरे वाह भाई कृपानाथ. ऐसे ही हमारे राम जी छोटे छोटे घरों में रहने वाले अपने मित्रों को खेलने के लिए खुद बुलाने जाते थे. महाराज अयोध्या के चक्रवर्ती सम्राट का ज्येष्ठ पुत्र और वो छोटे 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 गरीब लोगों के भी दरवाजों को, झोंपड़ियों के दरवाजों को बजा के उसमें रहने वाले उनके नन्हे नन्हे बच्चों को मित्र मित्र कह के बुलाता है और साथ में खेलने को बुलाता है. इसीलिए श्री दशरथ जी ने ये व्यवस्था करी ताकि राम जी बचपन से ही अयोध्या को जाने समझे, उनका सुख दुख समझे. ऐसे हमारे रघुनाथ जी का बाल्यावस्था थी. श्री दशरथ जी श्री माँ कौशल्या भोजन करने भोजन करत बुलावे ही, माता नहीं आवत जी बाल समाजा. भगवान आते नहीं थे. क्यों नहीं आते थे? श्री राम जी अयोध्या के अपने दोस्तों का अपने मित्रों का घर देखते हैं, मेरे मित्र तो कितना साधारण सा भोजन करते हैं और मैं अपने घर जाके हलुआ मालपुआ कैसे खाऊं? तो फिर माँ कहती थी, माँ कई बार आवाज देती, आओ आओ राम नहीं आते. जब माँ कहती राम अपने सब मित्रों के सहित आओ, तब राम जी हंसते हंसते सब दोस्तों को लेके आते, सबको बिठा के खिलाते. राम बचपन से राम है मेरे, राम बचपन से. कृपानाथ कभी अपने दोस्तों के बीच में ये हैगड़ी नहीं बताते कि मैं राजा का बेटा हूं, एकदम मित्रों के साथ मित्र बन के रहते. मेरे भाई बहन छोटी मोटी उपलब्धि हो तो महाराज हो, अपनों के बीच में ज्यादा गरजते. लाइव देखाव्यासह सादर झालेली श्रीकृष्ण जन्माची कथा भाविकांच्या हृदयाला स्पर्श करणारी ठरली. अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात सर्वांनी प्रत्यक्ष श्रीकृष्ण जन्माची अनुभूती घेतली. या कथा सोहळ्यानिमित्त नंदलाल जोशी परिवाराच्या वतीनं भव्य भजन स्पर्धाही घेण्यात आली. या स्पर्धेत महिला भजनी मंडळांनी एकाहून एक भजनं सादर करून सर्वांची मनं जिंकली. Oh,
यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक क्रीडांगण आज या ठिकाणी भागवत सप्ताह किंवा भागवत महोत्सव सादर करून हे क्रीडांगण अतिशय पवित्र केलेलं आहे. या ठिकाणचे विचार ऐकल्यानंतर सर्वत्र एक आनंदाची लहरी कायमची निर्माण होईल असं मला निश्चितपणे वाटतं. तर ह्या क्रीडांगणाला एक वेगळं दिव्य स्वरूप पवित्र स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या ठिकाणी नंदलालजींचं मी भाषण ऐकलं तर त्या भाषणात त्याच्यात मिश्किलपणा खूप आहे. आनंद कुलकर्णी म्हणजे आनंदी आनंद आणि माऊली म्हणजे सुखाची सावली असे ते सहज जातात. मी साहित्याची संगीतायची गोडवा त्यात आहे. मिठाई तर गोडवा आहेच परंतु त्यांच्या बोलण्यातही गोडवा आहे हे मला आत्ता या ठिकाणी जाणवलं. सर्व परीक्षक मंडळी, शारदाताई वोशिंग मॅडम, सर्वांना नमन करून मी फक्त या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. काकांनी सर्व मनोगतामध्ये सर्व सांगितलेलं आहेच आहे. मग अशी वोशिंग मॅडम म्हटलं ते वाक्य मी परत आपल्याला एकदा या ठिकाणी सांगू इच्छितो की बाकीच्या ठिकाणी ज्या गायनाच्या स्पर्धा होत असतात त्यापेक्षा ही स्पर्धा काहीशी वेगळी आहे. त्याच्याकडे थोड्या वेगळ्या नजरेने आपल्याला बघितलं पाहिजे. आज हा क्रीडांगण कृष्णांगण झालेला आहे आणि इथं फक्त खेळायसाठी तुम्ही आलेले आहात. तर या खेळण्यामध्ये तुम्ही फक्त नंबर मिळवायचा तो भगवंताचा नंबर मिळवायचा आहे. तर सगळ्यांनी असं गा की परमात्म्याने सांगितलं पाहिजे अरे तू खरा माझा. आणि परमेश्वर चरणी मला पूर्ण विश्वास आहे की सरांनी बोपटीकर सरांनी जिथं आशीर्वाद दिलेत स्वतः मधुसूदन जिथं आलेले आहेत तिथं काही काळजीच नाही आहे आणि जिथं सतत आनंद आहे तिथं काही अडचणच नाही आहे. आज इथे इतकं सुंदर वातावरणामध्ये आणि पवित्रतम व्यासपीठासमोर ही स्पर्धा घडते. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. चांगला मार्ग आहे. त्यामुळे सुद्धा महिलांना जर संधी दिली गृहलक्ष्मीने तर तो जास्त त्रिवेणी संगम होईल म्हणून आपण कार्यक्रम आयोजित केलाय. माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे श्रीकृष्ण चरणी जी सेवा द्यायला इथे आला त्यांचं आपलं आनंदाने स्वागत करतो. बक्षीस गाण्यातलं मिळेल पण आपल्याला आयुष्यातलं बक्षीस मिळवायचं. आपण जी इथं सेवा देत आहे त्याचं बक्षीस तुम्हाला आयुष्यभर एक नंबर मिळो ही तुम्हाला शुभेच्छा. गाण्याच्या बक्षीकडे पाहू नका, जीवनाच्या बक्षीकडे पहा. कृष्णाला प्रसन्न करा एवढं चांगलं गा. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.